नाव अनिल गोविंदराव पवार, मुक्काम पोस्ट चिंचवी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मला गेल्या 11-12 वर्षापासून मनकेचा म्हणजे कंबरदुखीचा खूप त्रास होता. भरपूर दवाखाने गेले पण कुठंच काही फरक पडला नाही. आमची मेहुणी विलास कुरुंकर यांच्या मार्गदर्शनाने मी इथपर्यंत आलो आणि ॲडमिट झालो. डॉक्टर अवनीश गुप्ते यांनी खूप चांगल्या प्रकारे ऑपरेशन केले आणि मला अगदी 1-1.5 तासातच चालायला पण लावले आणि चांगला फरक पण पडला. ऑपरेशनं दुखलं नाही, त्याला स्टॉप पूर्ण दवाखान्याचा, विनायक हॉस्पिटलचा पूर्ण स्टॉप, एकदम भारी सर्व्हिस देणार आहे आणि चांगले ऑपरेशन म्हणजे अजिबात न तकलीफ होता ऑपरेशन झालं. संधीने खूप 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 सहकार्य केलं आणि आता मी खूप चांगल्या प्रकारे बरा आहे. अच्छा, मला जरा सांगा तुम्हाला मनक्याचा त्रास काय काय होत होता? कंबर दुखायची आणि पाय. कोणता पाय दुखायचा? उजवा पाय. अच्छा, म्हणजे कमरेच्या मागून उजवा पाय खालीपर्यंत पूर्ण तुमचा दुखत होता. बरोबर, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित चालता सुद्धा येत नव्हतं. डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी आपल्या MRI स्कॅनवरती बघून तुम्हाला ऑपरेशनाचा सल्ला दिला होता. तुमच्या MRI मध्ये तुमची गादी पूर्णपणे बाहेर सरकली होती कमरेच्या मनक्याची आणि त्याच्यामुळे प्रचंड शिर दबलेली होती. बरोबर, मला हे विचारायचं आहे की 12-13 वर्षांपासून हा जो त्रास तुम्हाला होता त्याच्यावरती तुम्ही अगोदर काही उपचार वगैरे घेतले होते? केलते भरपूर दवाखान्यात केलते, छोटे मोठे, परत संचिती सारख्या दवाखान्यात जाऊन आलतो पण काही कुठंच काय असं फरक नव्हता आणि मनक्याचं ऑपरेशन म्हणलं की भीती खूप असती. त्यामुळे आम्ही बाकीचा निर्णय घेणे अगोदर की पेशंट पाहिले. आमचं मेहुणीला फरक पडला, त्यांच्या सासू सासऱ्यांना फरक पडला. इथं त्यांचं ऑपरेशन झालं होतं आपल्याकडे? ऑपरेशन झालं होतं. ते आता सर्व व्यवस्थित आहे? ओके, मध्ये 7-8 वर्ष झाले. म्हणजे कमरे त्यांच्या पण मनक्याचं ऑपरेशन 7-8 वर्षापूर्वी झालं होतं. ते सर्व शेतीची कामं वगैरे करतात? शेतीची कामं पूर्ण, आता काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ज्यावेळेस आलतो ना मी चेकअपला त्यावेळेस पण पूर्ण पेशंटची मी ट्रीटमेंट घेतली. समजांतला विचारलं तसं कोणच म्हणलं नाही की असं की मला फरक नाही, काय नाही, काय नाही असं. आणि जर ऑपरेशनची गरज असेल तरच डॉक्टर ऑपरेशन करतात, नाही तर अद्याप करत नाही. हे पण मी 2 पेशंटला विचारलं होतं तर मला कळलं. अच्छा, असं काय नाही की लोक आहे ना पैशासाठी याच्यासाठी थोडं काय असेल तरी ऑपरेशन करा सांगतात, पण इथं तसं हा प्रॉब्लेम नाही. समजा स्टॉक एकदम 1 नंबर आहे. तुम्ही ऑपरेशन करून तुमचा जो पाय पूर्णपणे दुखत होता तो थांबला? एकदम ओके झाला ना. अच्छा, आतापर्यंत ऑपरेशन करून 1 तासातच चालायला लागलोय. आतापर्यंत एकंदरीत किती किलोमीटर चालले असेल तुम्ही अंदाजे? आता चालायला दररोज मी 2-2.5 किलोमीटर चालते. अच्छा, इथली तरी पण 2-2.5 किलोमीटर दर दिवशी 2-2.5 किलोमीटर. आणि दुसऱ्या दिवशी जेना उतरलोय मी पूर्ण खाली, पायऱ्या सुद्धा उतरल्या, पायऱ्या उतरून वर आलो, गाडी चालवली पूर्ण, काहीच प्रॉब्लेम, कसलाही काही त्रास, काहीच नाही. काही तुम्ही खुश आहात? एकदम खुश, ओके मध्ये. तुमच्या सारख्याच त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? ज्या लोकांना मनक्या त्रास आहे ना ते न भीता ऑपरेशनची पूर्ण तयारी केली पाहिजे. ऑपरेशन काहीच होत नाही. जर अवनीश गुप्ते सरांसारखे जर डॉक्टर असतील, त्यांच्या मार्गदर्शनाने जर केलं तर ऑपरेशन करायला लागत असेल तरच ऑपरेशन, नाही तर काहीच प्रॉब्लेम नाही. ऑपरेशन करायचं असं त्यांचं वैयक्तिक म्हणणं नसतं. जर करायची पाळी असली तरच केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, लय दिवस थांबून आणि पॅरालिसिसमध्ये जाण्यापेक्षा ऑपरेशनचं लवकर निर्णय घेतला पाहिजे. अगदी, तुम्ही खुश आहात? एकदम ओके मध्ये खुश आहे. चला तर आता आपण तुम्ही मला जरा चालून पण दाखवा. व्हेरी गुड, फिरा परत. चालताना तर तुम्ही एकदम मोकळे चाललेत, एक नंबर, कसलाही काही त्रास नाही, काही नाही, खुश आहात तुम्ही? एकदम ओके, खुश. चला, धन्यवाद. धन्यवाद.